आज आपण पाहणार आहोत ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वीची काही महत्वाची लक्षणे ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे खूपच महागात पडू शकते स्ट्रोकच्या एकदम सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे तीव्र डोकेदुखी रुग्णाला नीट बोलताही येत नाही त्याची जीभ जड होते त्यानंतर हात व पाय हे जड होऊ लागतात हळूहळू हल संपूर्ण शरीर सुन्न होऊन जाते रुग्णाच्या चेहऱ्याचे स्नायू कमकुवत होतात रुग्णाच्या चेहऱ्याची विशेषतः एक बाजू दुर्बल होते त्याच्या चेहऱ्याचा एका बाजूचा डोळा आणि तोंड त्या बाजूला वागतो त्यामुळे रुग्णाला स्पष्ट बोलताही येत नाही रुग्णाला चक्कर येऊन रुग्ण बेशुद्धही होऊ शकतो स्ट्रोकच्या केसेसमध्ये पहिले तीन ते चार तास हे अतिशय महत्वाचे असतात कारण जितक्या लवकर रुग्णाला ट्रीटमेंट मिळेल तेवढे रुग्ण बरा होण्याचे चान्सेस असतात विलंब केल्यास रुग्णाच्या जीवास धोका असतो रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांना दाखवावी